नमस्कार, मी प्रमिला। माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत नवरीच्या घागऱ्याची फिटिंग घरच्या घरीच कशी करायची, अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर चला सुरुवात करूया। कड्याचे जे वर्क आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्या सुईच्या खाली येणार नाही अशा पद्धतीने। तर हे बघा, घागरा एकसारखा करून घेतलाय। तुम्ही बघू शकता, खूप सोपी पद्धत आहे, बाहेर देण्याची गरज नाही, घरच्या घरीच ही फिटिंग आपण करू शकतो। हे बघा, वरती जे आहे साधारणतः 2 इंचाचं अंतर सोडलंय मी कमरेपासून खाली, आणि तिथून मी आता ही शिलाई चालू करणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि माझ्या चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करूनही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। तुम्ही बघू शकता, आपण कडेला ही साधारणतः 1/2 इंचाच्या अंतरावर ही शिलाई घेऊ राहिलोय, आणि जे वर्क आहे ते आपण अगोदरच काढून घ्यायचं आहे आणि हळूहळू करून ही शिलाई आपल्याला करायची आहे। घरच्या घरी नवरीच्या घागऱ्याची फिटिंग आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये करू शकतो, त्याच पद्धतीने दुसऱ्याही घागऱ्यांची फिटिंग अशीच ह्याच पद्धतीने आपल्याला करायची आहे, आणि बाहेर द्यायची ही गरज नाही। फक्त 5 मिनिटात ही घागऱ्याची फिटिंग आपली तयार होते। तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे। जिथपर्यंत आपली शिलाई येणार आहे आपल्याला तिथपर्यंत शिलाई घ्यायची आहे। तुम्ही बघा, जिथपर्यंत शिलाई येईल तिथपर्यंतच आपण घेणार आहोत। त्यानंतर हे बघा, त्यानंतर आपण मोठ्या सुईने इथे टाके घालणार आहोत, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। शेवटपर्यंत बघा व्हिडिओ। खूप सोपा पद्धत आहे घागऱ्याची फिटिंग करण्याची। हे बघा, मी हळूहळू करत साधारणतः 2-3 इंचापर्यंतच शिलाई घेत आहे, आणि खालची साईड बघायची, आता खालची साईड बघायची, चेक करायची, कारण थोडीशी चूक आपली इथे येणार आहे, कारण कधी कधी एक साईड जास्त आणि एक थोडीशी कमी असते। हे बघा, थोडीशी चूक घेतली मी या ठिकाणी, म्हणजे लेवल आपली घागऱ्याची एकसारखी येईल खालपर्यंत। हे बघा, खूप जड असतो घागरा आणि वर्कही खूप असतं, त्यामुळे हळूहळूच करायचं आहे जेणेकरून आपली मशीनची सुई तुटणार नाही। हे बघा, जिथपर्यंत आपला आता हा शिलाईचा भाग आहे तिथपर्यंत आपण घेऊ। त्यानंतर आता खाली खूप मोठा कॅनव्हास पेपर असतो, त्यामुळे आपली शिलाई इथे चालणार नाही आहे, पण जिथपर्यंत आपली शिलाई येणार आहे होऊ राहिली तिथपर्यंत आपण घ्यायची आहे। हे बघा, खालचा आणि वरचा कपडा सोबतच पकडायचा आहे आणि हळूहळू करून ही शिलाई आपल्याला घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आता शिलाई करून घेणार आहोत। माझ्या टॉप शिलाई क्लास व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे, आणि ह्या चॅनलवर मी खास खूप सोप्या सोप्या व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनला भी प्रेस करायचं आहे, म्हणजेच माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकशाल। हे बघा, इथपर्यंत शिलाई आली, त्यानंतर आता बघा खूप जाड कपडा आहे, तर या ठिकाणी मी बघा साधारणतः ही गोधडीची सुई असते, खूप मोठी असते, ही सहजासहज आपल्याला स्टोअरमध्ये मिळू शकते, ती घेतली आणि 4 पदरी दोरा इथे मी केलेला आहे। हे बघा, त्यानंतर आता हा टाका कसा घालायचा, दोन्ही कपडा सोबत पकडलाय, आणि हे बघा असं करत करत आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा, मोठी सुई असल्यामुळे फास्टमध्ये ती शिवली जाते, छोट्या सुईने आपल्याला शिवता येणार नाही, ही मोठी सुई आपल्याला घ्यायची आहे आणि 4 पदरी दोरा करायचा आहे, जेणेकरून आपला हा टाका तुटणार नाही आणि खूप पॅक पण होईल। हे बघा, हळूहळू करायचं आहे। तुम्ही बघू शकता सुईचा टाका मी कसा घालत आहे, सरळ नाही घालत आहे, घागऱ्या सरळ आहे पण सुई माझी मी आडवी करून हा टाका घालत आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, खूप सोपी पद्धत आहे घागरा फिटिंग करण्याची घरच्या घरीच, बाहेर देण्याची गरज ही नाही आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं तर विसरूच नका, बेल आयकॉनला भी प्रेस करा। हे बघा, अशा पद्धतीने आपला घागऱ्याचा पूर्ण फिटिंग तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता
खूप सोपी पद्धत आहे। खालपर्यंत आपण साधारणतः 7 किंवा 8 इंचावर हे सुईनी टाके घातलेले आहे। हे बघा अशा पद्धतीने आपले हे टाके इथपर्यंत घालून झालेले आहे। लास्टला आता आपल्याला इथे थोडस पॅक करायचं आहे, थोडस 3-4 टाके एकावर एक करून गाठ घ्यायची त्या ठिकाणी। हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असा हा आपला घागरा तयार झालेला आहे फिटिंग करून। काहीच समजत नाही का आपण टाका घातलेला आहे की शिलाई मारलेली आहे। हे बघा अशा पद्धतीने आपला हा पूर्ण फिटिंग